यस। आता पदावली सोडविताना सूत्र कोणतं वापरायचं खूप जणांना माहित आहे, चला किती जण सांगू शकतात बघूया। मी लिहून दिलेला इंग्रजी मध्ये आणि मराठी मध्ये सुद्धा सांगितलेला आहे, ओके। चला प्रतिसाद द्या, कोणतं सूत्र आहे? एकच सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? चला कमेंट करा, पदावली सोडविताना कोणतं सूत्र वापरतो आपण? इंग्रजीत पण लिहून दिलं होतं मी आणि मराठीत सुद्धा सांगितलं होतं। कोणतं? व्हेरी गुड, खूप जणांच्या लक्षात आहे, छान, तुमचा मेंदू रिफ्रेश झाला बघा, लगेच तुम्हाला आठवलं। हेच गणिताचं आहे। एक आपण उदाहरण सोडवायला गेलो की अगोदरचे सर्व उदाहरण आपल्याला आठवतात, ओके। चला कोणतं सूत्र आहे लिहून घ्या। कन चे भा गु बे वा, काय याचा लॉंग फॉर्म? हा झाला शॉर्ट फॉर्म। कन चे भा गु बे ओ म्हणजे प्रथम कंस सोडवायचा, त्यानंतर चे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी। समजून घ्या, कंस सोडवायचा, चे सोडवायचे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी। याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे? बोर्ड मास, बी ओ डी एम ए एस, लिहून घ्या शॉर्ट फॉर्म। ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन। प्रथम कंस सोडून घ्यायचा, नंतर चेचे उदाहरण सोडवायचे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी। मुलं कुठं चुकतात हे आज पाहणार आहोत। खूप मला पालकांनी सुद्धा फोन केले, सर ज्यावेळेस तुम्ही भागोपयोग सांगितलं, परंतु ज्यावेळेस असं येतं पहा, असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस पालक मला फोन करून विचारतात की सर तुम्ही तर भागोपयोग सांगितला, आता इथं बेरीज आणि वजाबाकी आहे, अगोदर वजाबाकी आहे बेरीज आहे, मग आधी कोणती क्रिया करायची? मग अगोदर बेरीजच करायची का? मुलं कन्फ्यूज होत आहेत, ते आज मी तुम्हाला स्पष्टीकरण सगळं सांगणार आहे। कोणती जोडी आल्यावर काय करायचं, ज्यावेळेस एकत्र आलं त्यावेळेस काय करायचं, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो। एक मिनिट सुद्धा तुम्ही मिस केलात तर तुमची ट्रिक्स मिस होईल, हे गणित तुमचं चुकू शकेल, ओके। चला आता हे गणित प्रथम सोडून घेऊया आपण। सूत्र लक्षात ठेवा, काय सूत्र आहे? कन चे भागु बे ओ, बोर्ड मास, ओके। सूत्र आपल्या बाजूला लिहून ठेवा, ओके, तुमच्या वहीत सुद्धा वरच्या साईडला लिहून ठेवा। आज आपल्याला ऑनलाईन क्लास संपेपर्यंत हे सूत्र लक्षात राहिलंच पाहिजे आणि नंतर आयुष्यभर आपल्या लक्षात राहणार आहे, भागु बे ओ, ओके। किती जणांच्या लक्षात राहतं बघूया शेवटपर्यंत। कन चे भागु बे ओ, आता काय सांगितलेलं आहे? प्रथम कंस सोडवा, दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का? दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का? नाही। चे, चेचे गणित आहे का? पुस्तकामध्ये सुद्धा चेचे उदाहरण नाहीत पण मुख्य परीक्षेला चेचे उदाहरण येतात, ते पाहणार आहोत आपण आज, ओके। पुन्हा भागाकार म्हणजे अगोदर कोणती क्रिया करायची? भागाकार, कंस नसल्यामुळे। आता प्रथम काय करायचं बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया, समजून घ्या, ज्यांना आलं त्यांनी पण समजून घ्या, पुढचं उदाहरण चुकायला नको, ओके। डायरेक्ट उडी नाही मारायची, भागुभे प्रथम भागाकार करा, भागाकार कुठे आहे? या ठिकाणी आहे, ओके। नऊने नऊला भागा, ओके, ह्या संख्येने ह्या संख्येला भागायचं, नऊ ने नऊला भागलं किती उत्तर येईल? एक अधिक, ओके। आता काय, भागाकार झाल्यानंतर पुढची क्रिया जशा तशी लिहून घ्या, डायरेक्ट करू नका, प्रॅक्टिस झाल्यावर डायरेक्ट करा, ओके। प्रथम स्टेप करा सुरुवातीला, ओके। आता पहा काय, एकला एक, ओके, अधिक, भागाकार झाल्यानंतर काय करायचंय? गुणाकार, गुणाकार, ओके। आधी बेरीज करायचं नाही, सूत्र म्हणून दिलेलं आहे मी, ओके। भागाकार नंतर गुणाकार, नऊ नऊ एक्क्याऐंशी, ओके, वजा सहाला वजा सहा। पुन्हा काय सांगितलं? बेरीज वजाबाकी, एक आणि एक्क्याऐंशी किती? ब्याऐंशी वजा सहा बरोबर शहात्तर। खूप मुलांचं उत्तर आलेलं असेल, त्यांना आपले ट्रिक्स आणि स्पष्टीकरण समजलेलं आहे, पण पुढील प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा कसा आहे ते आपण आज पाहणार आहोत। चला किती जणांचं उत्तर आलं? येस करा, आला असेल तर, चुकला असेल तर दुरुस्त करा। समजून घ्या, कंचे भागु बे ओ, कंस सोडून घ्यायचा, चे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, ओके मित्रांनो।